महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील बॉटनिकल येथे सकाळी नऊ वाजता पाहणी केली यावेळी प्रशासक यांनी बॉटनिकल उद्यानाचा सखोल आढावा घेतलाय यावेळी त्यांनी उद्यानातील बंद अवस्थेतील रेल्वे बी ओ टी तत्वावर चालवण्यासाठी ईओ आय मागवणेबाबत प्रस्ताव तयार करणे आणि उद्यानातील विविध कामे करण्याचे आदेशित केले आहे यात प्रामुख्याने पश्चिमेकडील जुन्या लाल रंगाच्या मातीच्या जॉगिंग ट्रॅकचे मजबूतीकरण करून मजबूतीकरण करून मुरुम आणि पुन्हा त्यावर लाल माती टाकून नूतनीकरण करणे आणि बाजूच्या वीट कामाची एक फुटाने उंची वाढवून रंगकाम करणे दक्षिणेकडील आणि वाईन शॉप जवळील तुटलेल्या संरक्षण भिंतींच्या जागी आर सी सी वॉल करणे मुख्य प्रवेशद्वारावर कास्टिंग गेट करून संरक्षक भिंतीची उंची वाढवणे आणि रंगकाम करणे बॉटनिकल उद्यानाच्या मुख्य रस्त्याच्या उजवीकडील रस्त्यावर फूड प्लाझा तयार करणे तसेच अंतर्गत भागातील जुन्या फूड प्लाझाचे नूतनीकरण करणे उद्यानातील सर्व विद्युत व्यवस्था तपासून बंद अवस्थेतील दिवे चालू करणे

महानगरपालिका प्रशासक सोबत उपायुक्त तथा मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील उपायुक्त सविता सनोणे कनिष्ठ अभियंता गोपीकिशन चांडक स्वप्नाली माने माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी माहिती आणि जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती